येरवडा भागामध्ये प्रथमच कबड्डी चषकचं आयोजन या ठिकाणी केलेलं आहे. नक्कीच आज या ठिकाणी युवकांनी पुढाकार घेऊन या स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे. सर, आजच्या स्पर्धेच्या निमित्त आज आपण प्रोत्साहनपर काय बोलाल? येरवडा चषक स्पर्धा 2024 या स्पर्धेचं आयोजन येरवडा गावामध्ये केलेलं आहे. मी संयोजकांना मनापासून धन्यवाद देईन की येरवड्यामध्ये कबड्डी शौकीन आज जमलेले आहेत, स्पर्धा चालू आहेत आणि इथल्या मुलांना ह्या स्पर्धेचं आनंद घेता आला पाहिजे. ह्या स्पर्धेचं त्यांना आतुरतेने त्याच्यामध्ये आनंद मिळून त्या ह्या स्पर्धेत कसे येतील ह्या निमित्तानं, ह्या चषकाच्या निमित्तानं इथं खेळाडू होण्यासाठी ह्या संयोजकांनी ह्याच्यामध्ये रस घेऊन आज कबड्डीच्या स्पर्धा माझ्या माहितीप्रमाणे येरवड्यात पहिल्यांदा होत असे. आणि हे होत असताना अनेक लोकांनी या ठिकाणी शुभेच्छा देत, अनेक चांगले खेळाडू या ठिकाणी खेळत आहेत आणि हा हे आज ह्या स्पर्धेच्या निमित्तानं येरवड्यामध्ये खेळाडू निर्माण होतील आणि संयोजक जे आहेत, ही सगळी मंडळी आहेत, यांना मनापासून धन्यवाद देईन की एक क्रीडा स्पर्धा क्रीडा मैदानी स्पर्धा घेतल्यात, त्याबद्दल मी त्यांना धन्यवाद देतो. आपण बघतो येरवडा परिसरामध्ये खेळाचं ग्राउंड नसताना सुद्धा युवकांनी अशा शाळेमध्ये खेळाचं आयोजन केलेलं आहे, पण ग्राउंड होणं गरजेचं सर? नाही, आता ह्याच्यामध्ये येरवड्याच्या आजूबाजूला मोठी मैदान आहेत आणि त्याचा उपयोग केला पाहिजे. अनेक मोठे प्रोजेक्ट या ठिकाणी होत आहेत, भविष्यामध्ये ह्याच्यामध्ये मैदानं होतील, कारण अजून बराच भाग महानगरपालिकेच्या एमिनिटी स्पेसमध्ये आहे आणि तो भविष्यात मिळेल, पण त्यासाठी आम्ही सगळेजण प्रयत्न करू. सुरेंद्रदादा बी भविष्यामध्ये प्रयत्न करते, मी तर करणारच आहे. आणि ह्याच्यामध्ये आज महानगरपालिकेचे जेवढे एमिनिटीजचे त्या आपण स्पर्धे क्रीडासाठी चालू आहे, मोठे प्रोजेक्ट होतात, त्याच्यामध्ये अनेक मैदानं आपल्या ताब्यात येतात. थोड्या दिवसात त्याचा तुम्हाला चित्र उभं राहिलेलं दिसेल.